एक अभिनेता आणि निर्माता म्हणून अक्षय कुमार यांनी आतापर्यंत हटके आणि अर्थगर्भ चित्रपटांची निवड केली आहे आणि ते त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहिले आहेत. आता ते अगदी पहिल्यांदाच चुंबक या मराठी चित्रपटाच्या माध्यमातून प्रस्तुतकर्ता म्हणून समोर येत आहेत. रुस्तम मधील भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेल्या या हर हुन्नरी कलाकारांनी विविधांगी भूमिकांनी अनेक चित्रपट गाजवले आहेत. पद्मश्रीने सन्मानित या कलाकारांनी जेव्हा मराठी चित्रपट चुंबक पाहिला तेव्हा त्याने ते प्रभावित झाले आणि या चित्रपटाची प्रस्तुती करण्याची जबाबदारी घेतली आहे. सोशल मीडियावरून ही बातमी ब्रेक करण्यासाठी अक्षय कुमार यांनी एक व्हिडिओ प्रसारित केला आहे. पता सिनेमा की अपनी भाषा होती. काही दिवसापूर्वी अशीच एक मराठी फिल्म बघितली. जेव्हापासून बघितलंय डोक्यातून जातच नाही. खूप ऑनेस्ट फिल्म होती. भरपूर हसवलं रडवलं. त्याची स्टोरी त्याचे त्यातले कॅरेक्टर्स ना एकदम चिटकून राहिले डोक्यात. इतकं फिल्म बघितलं पण हीच का डोक्यात राहिली? आय डोंट हॅव अन आन्सर टू इट. कुठे असलो काही काम करत असलो मनात डोक्यात ते येतच, त्याचा विचार येतच. आता पण एक गाडीमध्ये बसलो आहे, विचार करत होतो म्हणून हे व्हिडिओ बनवतोय. म्हणून मी हे पण ठरवलंय की हे फिल्म तुमच्यासाठी मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. आय एम प्रिटी शुअर तुम्हाला आवडेल ही फिल्म. 27 जुलैला मी हे फिल्म घेऊन येतोय आपल्यासाठी. आय होप यू गाईज एन्जॉय इट. अँड हे फिल्मचं नाव आहे चुंबक अँड आय एम प्रेझेंटिंग इट. प्रख्यात लेखक, गायक, अभिनेता आणि 2 वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेते गीतकार स्वानंद किरकिरे हे चुंबक मध्ये मध्यवर्ती भूमिकेत आहेत. होतकरू कलाकार साहिल जाधव आणि संग्राम देसाई हे सुद्धा या चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत पदार्पण करत आहेत. चुंबकचे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते संदीप मोदी यांनी केले असून चित्रपटाचे लेखन त्यांनी सौरभ भावे यांच्या बरोबर केलेले आहे. नरेन कुमार यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. अक्षय कुमार प्रस्तुत मराठी चित्रपट चुंबक संपूर्ण महाराष्ट्रात 27 जुलै 2018 रोजी प्रदर्शित होणार आहे. तर मंडळी, हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा मराठी शोबजला.